शहर युवक काँग्रेसतर्फे रविवारी नोटबंदीचा काळा दिवस पाळत मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदीचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता, याचा निषेध नोंदवत शहर युवक काँग्रेसने प्रतिकात्मक श्राद्ध घालत पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडलं। नगरसेवक विनोद भोसले तसंच शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबा करगुळे यांनी नोटबंदीच्या निर्णयावरून मोदी सरकारवर घणाघाती टीकास्त्र सोडलं। सोलापूर शहर युवक काँग्रेसकडून आज 8 नोव्हेंबर 2020 रोजी, बरोबर 4 वर्षापूर्वी 8 नोव्हेंबर 2016 रोजी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही सारासार विचार न करता या देशामध्ये नोटाबंदी घोषित केली। मी तर म्हणते ही नोटाबंदी नव्हती तर अर्थव्यवस्थेची नसबंदी करण्याचं काम नरेंद्र मोदींनी त्यावेळी केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून गेल्या 4 वर्षामध्ये आपण पाहतो आहे अनेकांचे रोजगार गेले आणि ज्या उद्देशाने नोटाबंदी केली होती त्या नोटाबंदी करताना त्यांनी सांगितलं होतं की देशामध्ये काळा पैसा परत येईल, परंतु वास्तविक पाहता कोणत्याही प्रकारचा काळा पैसा या ठिकाणी परत आला नाही। जवळजवळ 99% पैसा आहे तोच मार्केटमधला परत बँकामध्ये जमा झाला। उलट तो हक्काचा पैसा आपला घेत असताना देशातील जवळजवळ 150 नागरिकांना ह्या ठिकाणी जीव गमवावा लागला। जेव्हा देशामध्ये काँग्रेस सरकार होतं आणि शेतकऱ्यांची आत्महत्या होती तेव्हा भाजपाचे लोक म्हणत होते की ह्या सरकारविरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा, परंतु एखाद्या पंतप्रधानांच्या निर्णयामुळं जवळजवळ 150 सामान्य लोकांच्या या ठिकाणी रांगेत उभारून हत्या होत असतील, त्यांचे बळी जात असतील, तर नरेंद्र मोदी कोणत्याही प्रकारची देशाची माफी मागत नाहीत। आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या निर्णयाबद्दल त्यांनी तमाम देशाची या ठिकाणी माफी मागितली पाहिजे आणि मगाशीच युवक काँग्रेसने सांगितलं तिरुपती प्रकीपल्लाने सांगितल्याप्रमाणे देशामध्ये जर देशाचा इतिहास लिहिला, जर अर्थव्यवस्थेचा इतिहास लिहिला, तर आजचा दिवस म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 दिवस देशामधील काळा दिवस म्हणला तर भागो ठरणार नाही, कारण की ह्या निर्णयामुळे जवळजवळ 40 लाख असंघटित कामगार होते, ते 40 लाख असंघटित कामगार हे बेकार झाले। त्याचसोबत अर्थव्यवस्थेचा जो कणा, आपला मुख्य जो कणा आहे शेती आणि त्याचसोबत असलेला रिअल इस्टेटचा जो व्यापार आहे तो गेल्या 4 वर्षापासून जो मंदावला आहे तो आज कायगत तो उभारी घेऊ शकला नाही, त्यामुळे ह्या निर्णयाचा आम्ही या ठिकाणी धिकार करतो व तो काळा दिवस म्हणून आम्ही युवक काँग्रेसतर्फे जाहीर करतो। आणि आज युवक काँग्रेसतर्फे अंबादास बाबा करवळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व युवक काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आजचा ह्या दिवसाचं काळा दिवसाचं ह्याचं नोटबंदीचं 4th श्राद्ध ह्या सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी घालण्यात आलेलं आहे। नोटबंदीचा निर्णय पूर्णतः असफल झाला, संपूर्ण भारत देशातील नागरिकांना विनाकारण मनस्ताप आर्थिक त्रास सोसावा लागला असं त्यांनी यावेळी सांगितलं।